मी तुम्हाला जे काही बोलले त्याच्याबद्दल मला माफ करा. हे पती आहेत ना माझे, ह्यांना कुणी काय बोललं तर मला नाही आवडत आणि मला सहन भी नाही होत ते. भीमराव, तुझी पत्नी यापुढे या ऑफिस मध्ये यायला नको. माझ्या ऑफिस मध्ये तू माझा असिस्टंट म्हणून काम करशील. कोणाचा पती नाही. हो सर, उद्यापासून येतो. शेठजी, ती अगोदरची नोकरी माझ्या तब्येतीच्या कारणामुळे सुटली. आता मी पुन्हा काम शोधतोय. तुमच्या इथं काय बी काम असेल तर. काय काम करू शकतोस तू? शेठजी, तुम्ही म्हणाल ते काम करीन. तुम्ही जे पण म्हणाल ते करेन म्या. इथे केवळ एकच काम आहे, वही खाते बघण्याचे. हे काम करत असेल तर सांग. म्या तर हे काम कधी बी केलेलं नाहीये, पण भीम आणि बाबांना हे काम माहिती आहे. त्यांच्या मदतीने हळूहळू म्या कसं बी हे काम शिकू शकतो. अरे काही विचारतोय, करू शकतोस का नाही? वय वय करू शकतो. ठीक आहे, उद्यापासून कामावर ये. धन्यवाद शेठजी, खूप उपकार केले तुम्ही माझ्यावर. थांब, महत्वाचा प्रश्न विचारायचे राहिले. तुझी जात कोणती आहे? अजून तुमचा भाऊ भीमला समजलं नाही. दोन दिवसापासून काम शोधत आहेत, पण जातीची माहिती मिळताच काढून टाकलं त्यांना कामावरून. मग तुम्हीच सांगा, काय फायदा त्या एवढ्या शिक्षणाचा? समजले. नाही नाही शेठजी, तुम्ही समजताय तसं नाहीये. माझी प्रजा तीच आहे जी तुमची आहे, उच्च जातीचा आहे म्या. मग ठीक आहे, हे विचारणं गरजेचं आहे. या खालच्या जातीच्या लोकांपासून लांब राहा, यांना त्यांच्या ऐपतीत ठेव, तरच जीवन चांगलं जगू शकतो माणूस. आता तू घरी जा, उद्यापासून कामावर वेळेवर ये बरे. ठीक आहे. भीम, तुझ्यासारखा लढवय्या नाही मी. मला माहिती आहे अशा प्रकारे जात लपवणं चुकीचं आहे, पण आता समजात महत्वाचं हे आहे की म्या काम करायला पाहिजे, पैसे कमवायला पाहिजे आणि घरची परिस्थिती बदलायला पाहिजे. रमा, तुला माहिती आहे सगळ्यात आनंदाची गोष्ट कोणती वाटतेय मला? काय? हेच की मी बॅरिस्टर साहेबांकडे नोकरी मिळवली आहे, ती मी माझी जात सांगून. जातीला लपून नोकरी मिळवणं किंवा पैसे कमवणं एका प्रकारे पाप वाटतं मला. आणि खरंच रमा, जर तू मदत केली नसतीस ना तर बॅरिस्टर साहेबांकडे कधीच नोकरी मिळाली नसती मला. मी काय केलं? विसरलीस का जेव्हा तू म्हणालीस की हे असे कसे बॅरिस्टर आहेत जे आपल्या स्वतःच्या केसचे कागद असे फेकून देतात? माहित नाही कसला बॅरिस्टर आहे, स्वतःच्या केसचे कागद असे जमिनीवर कोण टाकून जात? थोडा तर मान ठेवायचा या कागदांचा. तेव्हाच माझ्या डोक्यात ही गोष्ट आली. मी हा विचार करू लागलो की कदाचित बॅरिस्टर साहेब काही वेगळ्या पद्धतीने, काही वेगळ्याच प्रकारे माझी परीक्षा घेत आहेत. खरंच अगरमा, तू खूप मोठी मदत केली आहेस. थँक्यू. एक वचन देतो तुला, खूप कष्ट करेन मी आणि एक दिवस खूप मोठा बॅरिस्टर बनून दाखवेन. मग हे बॅरिस्टर साहेब स्वतः माझं नाव त्यांच्या भिंतीवर चिकटवतील.
तू जो हा विश्वास दाखवलाय ना रमा, या विश्वासाचा कधीच घात नाही करणार मी। पण मी आणि तुम्ही कालपासून बोलत नाही होत ना, मग तुम्ही मला कशाला हे सांगताय आणि मी का उभी राहून ऐकतेय? अरे रमा, भीम आणि आनंदला नोकरी मिळाली, मी खूप खुश आहे। हे घ्या आत्या, तुम्ही पण घ्या, हे घ्या, खूप आनंदाचा दिवस आहे आज। हे घे जिजाबाई, आई मला नको। पाण्याने भीमचे कागद तूच भिजवायला गेला होतास ना, बघ नोकरी मिळाली त्याला। आई, अरे हा, बॅरिस्टरांनी त्यांच्याजवळ नोकराची नोकरी दिली। कोणी बॅरिस्टर नाही बनवलंय? बनेल हितेश काका, ते पण बनेलच तो। आणि आता तरी मान्य करा, आपला भीम सगळ्यांपेक्षा वेगळा आहे। हा तर मान्य करू ना मग, पण जेव्हा बॅरिस्टर बनणार तेव्हा मान्य करू। आता तर फक्त बॅरिस्टर कडे नोकरच बनलाय ना। आता कोणाच्या कडे नोकरी केली म्हणजे असं कोणतं मोठं घोड मारलं? आम्ही तर बाबा आमच्या राज्यातला मालकात मालक। चला तुझी इच्छा पूर्ण झाली ना की तू नोकरी करणार? पण बॅरिस्टर साहेबांकडे नोकरी केल्यानं मला काही त्रास नाहीये। बाबा, ही तर तुमची आणि आईचीच इच्छा होती ना, जे मी लहानपणापासून जगत आलोय। बाबा, ऐकलंय की बॅरिस्टर लोक काळं कोट घालून कोर्टामध्ये वाद घालतात, तसं आम्ही पण वाद घालू। हे काय कुठलंय, कोर्ट आहे का? हो बाबा, हे कोर्ट आहे। आई जज आहे आणि बाळाभाऊ अपराधी, आम्ही दोघे बॅरिस्टर आणि बाकीची सगळी लोक साक्षीदार। जा, आपलं सामान उचल आणि घरात परत ये। पण बाबा, एक कानाखाली खेचून मारेन ना, अक्कल टाळ्यावर येईल तुझी। तरी पण वीण काही नाही, जा आपलं सामान उचल आणि घरात परत ये। बघतोयस काय, जा। भीम, तू लवकर घरी परत ये। रमा, दोघं सामान घेऊन लवकर घरी ये।
आपण यांना चाळीतनं काढायचं बघत होतो, पण आता हे तर घरातच येऊन राहणार. खरं सांगू, मला लई आनंद होतोय की आपण परत आपल्या घरी चाललोय. कमीत कमी बाबांची काळजी तर घेऊ शकू. हो रमा, आपलं घर सोडून राहणं मला तरी कुठे चांगलं वाटत होत. चल. जर तुम्ही दोघं आज घरी आलात तर मी आज रात्री घर सोडून निघून जाईल. समजलं? पण आई, हे तर कामाला जात आहेत ना, आता तर आम्ही घरी. नंतर काही नाही, इतकं सांगायला आली होती मी. परत चाललोय. हा बुद्धू, माहित नाही का ताई आणि भाऊजींनी सामान पण बांधलं. चला, जे होईन ते होईन. आनंद, नोकरी मिळाली, मला खूप आनंद झाला. नोकरी तर भीमाला पण मिळाली आहे जिजाबाई. पुरंजन, भीमला नोकरी मिळाली आहे यासाठी जिजाबाई दुखी आहे, दिसत नाहीये तुला? त्याला नोकरी मिळो किंवा ना मिळो मला त्याचं काय. आणि जेव्हापासून तो हे घर सोडून गेलाय ना, तेव्हापासून मला त्याच्या सुखाची पर्वा नाही आणि दुखाची नाही. पण आता तर ते लोक शेजारी आहेत ना. नाही, तो परत येतोय घरात. रमा, रमा, भीम, पोर आणि तुमचं सामान कुठे आहे? नाही बाबा, ते नाही येणार. नाही येणार का नाही येणार? भीमने नकार दिला का? मी बोलते त्याच्याशी. जेव्हा दादानी सांगितलं तर कसं नकार देऊ शकतो तो? त्यांनी नाही, मीच नाही म्हणले त्यांना. तू का नकार दिलास? एक बायको ह्या नात्यानी नवऱ्याचा भल्याचा विचार करू शकते ना. आणि मला वाटलं की एकदा घर सोडून गेलोय तर परत येऊन काय करायचं, म्हणून यापुढे आता ते वेगळे राहतील. रमा, तू तर समजदार आहेस ना, असा विचार कसा केलास तू? आनंद भाऊ, मला जे योग्य वाटलं ते मी केलं, माफ कर मला. रमा ऐक ना. आनंद, खाऊन घे. या घरात सगळे समजूतदार झालेत. हे तू अजिबात बरोबर केलं नाहीयेस. माझं काही ऐकतच नाहीस ना तू?
चुकीची ती होती ना, होती ना, आता तू चुकीची झाली आहेस सगळ्यांसमोर. माझ्याशी एकदा बोलली तरी असतीस कमीत कमी, पण नाही. आता आता सगळ्यांना हेच वाटेल की तू मला घरी जाण्यापासून थांबवलं. त्यांना काय पण वाटू द्या, आपली नियत तर साफ आहे ना. काय फायदा चांगल्या हेतूचा, दोष तर तू घेतलाय स्वतःवर. अजिबात बरोबर केलं नाहीयेस तू भीम. याला दोष घेणे नाही, त्याग पण बोलू शकतोस. परंतु आता हिने जिजाबाईला घरातून जाण्यापासून थांबवून आपल्या परिवाराला तुटण्यापासून वाचवलं आणि आपल्या नवऱ्याला साथ पण दिली. यासाठी हे हिला म्हणू नकोस की हिने किती चुकीचं केलं किंवा किती चांगलं केलं. हिच्या त्यागाचं सम्मान कर भीम. मला ना काहीही समजत नाहीये आजी. खूप खूप असं नाराज असल्यासारखं वाटतंय. कळतच नाहीये पुढे जाऊन करायचं काय आहे नेमकं. मला वाटलं की एकदा घर सोडून गेलोय तर परत येऊन काय करायचं. जिजाबाई, तुम्ही काय झालं? मला ना कसं तरी होतंय, श्वास कोंडतोय माझा. तुम्ही ठीक तर आहात ना? जरा बाहेर फिरून येऊया का, मोकळ्या हवेत. काय माहित बर वाटेल. ठीक आहे, चला. ठीक वाटतंय का तुम्हाला? ठीक नाही, खूप छान वाटतंय मला. तू घर सोडून गेलीस, गुदमरणच बंद झालं. म्हणजे काय काय म्हणायचं आहे तुम्हाला? तुला काय वाटतंय मला समजत नाही. रमा आणि भीम सामान बांधायला गेलते आणि रमा अचानक येऊन सगळ्यांना सांगते की ती या घरात राहू इच्छित नाही. जर हे भीमने सांगितलं असत तर गोष्ट वेगळी होती, पण रमा खूप साधी आहे. इतकी कारस्थानी गोष्टींना तिला माहिती आणि नाही ती माझ्यासमोर असं करू शकते. तुम्ही असा आरोप नाही करू शकत माझ्यावर. आरोप करत नाहीये, सांगतोय. जर तुला वाटतंय तर हे घर सोडून जाऊ शकतेस. मी तुला थांबवणार नाही. तुझा जो काही खर्चावरचा असेल ते मी देऊन टाकेन प्रत्येक महिन्याला. पण तू घरी परत आलीस तर उद्या सकाळपर्यंत भीम आणि रामाला तू स्वतः घेऊन आली पाहिजेस.